विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9 च्या पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रावरून टाक वाळून काया कवी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या काव्याचा आस्वाद घेत आहोत. या काव्यातील 3 कडवे या आधी आपण अभ्यासले. आता आपण या काव्यातील पोवाड्यातील शेवटच्या कडव्याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वांनी या काव्याचा आनंद घ्यायचा आहे. कंबर बांधून उठ गाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. कंबर बांधून उठ गाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. ज्या करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची. घे आण स्वातंत्र्याची या महाराष्ट्रासाठी लढण्याची. उपकार फेडून जन्मभूमीचे जाया, या महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. या महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. के एकीचे बळ मिळते फळ, ही म्हण आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोठ्या संख्येने आपण एकत्र येऊ तेव्हाच आपल्याला न्याय मिळणार आहे. जेव्हा आपली ही जी काही 5 बोट आहे ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच पोलादी अशी मूठ तयार होत असते. आणि म्हणूनच आमच्या साऱ्या महाराष्ट्रीय जनतेने ऐक्याची पताका हाती धरणं गरजेचं आहे. ही ऐक्याची पताका जेव्हा आम्ही या ठिकाणी आमच्या हाती धरणार आहोत म्हणजे आम्ही सर्व एक होणार आहोत, त्याच वेळेला आम्हाला न्याय मिळेल. आमच्या साऱ्या महाराष्ट्रातील जनतेची जी काही इच्छा आहे, जी काही मनीषा आहे, की आम्हाला आमचा महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पाहिजे, ती मनीषा, ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे आपण जर एकत्र आलो, आमच्यामध्ये जर एकी असेल, तर आम्हाला कुणाला या ठिकाणी घाबरण्याची गरज उरणार नाही. आणि त्यामुळे सर्वांनी एक व्हा आणि हिमतीने आपली पावलं या ठिकाणी ध्येयाच्या कडे पुढे टाकायला आम्ही तयार झालं पाहिजे, सज्ज झालं पाहिजे. कारण या ठिकाणी ही जी काही आमची पावलं आहे, हे पावलं कणखर अशी पावलं, पोलादी पावलं, जोपर्यंत या ठिकाणी आमची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढे पडणार नाही तोपर्यंत आमचं हे स्वप्न साकार होणार नाही. आणि त्यामुळेच आमच्या साऱ्या महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी एक मुखाने शपथ घेतली पाहिजे की आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी तयार आहोत, प्राणाचं बलिदान देण्यासाठी तयार आहोत. कारण आम्ही या महाराष्ट्रासाठी प्राणाचं बलिदान का द्यावं, हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर प्राणाचं बलिदान यासाठी द्यावं की या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतलेला आहे, या महाराष्ट्राच्या अन्नधान्यावरती आम्ही या ठिकाणी आमचा विकास केलेला आहे. आणि या महाराष्ट्राचे आमच्यावरती, या भूमीचे आमच्यावरती अनंत कोटी असे उपकार आहे. आणि त्यामुळे या भूमीचे, या जन्मभूमीचे आमच्यावर असलेले उपकार फेडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र झाले पाहिजे आणि या सर्वांनी या महाराष्ट्रासाठी लढा दिला पाहिजे. आमची काया, आमचे प्राण जरी अर्पण करण्याची वेळ आली तरी त्यासाठी आम्ही मागे पुढे पाहता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.